आपली भूमिका स्पष्ट आहे. तुम्ही दोन्ही संस्थांचं या ठिकाणी नाव लिहिलं आहात, या ठिकाणी राजकीय पक्षाचा विषय नाही. म्हणून मी म्हटलं, मी विठ्ठल मोरे तुमचा जवळचा एक स्नेही, मी तुमच्या या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तुमच्याबरोबर उपस्थित आहे आणि म्हणून मी राष्ट्रपुरुषांची नावं घेतली, व्यक्तिगत नव्हे. आपण लोकांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हा जो वाद आहे या ठिकाणचा मस्जिदचा, सांडपाळा एक सांस्कृतिक नगर आहे. या ठिकाणी साधू संत आणि संप्रदाय वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असलेली माणसं आहेत. अनेक कार्यक्रम आपण करतो, 8-8 दिवस सप्ताह करतो, आपण कीर्तनं करतो, व्याख्यानं करतो. हे एक सांस्कृतिक शहर आहे. या सांस्कृतिक शहरामध्ये अशा प्रकारे मस्जिदीचा प्लॉट, तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मुस्लिम बांधवांची वस्ती नाही आणि अशा ठिकाणी तो अलर्ट केलेला आहे. आणि तो वाद प्रशासन आणि संस्कृती यामध्ये निर्माण झालेला वाद आहे. या ठिकाणी राजकीय वाद नाही, सर्व पक्षाचे लोक आहेत. मग मी माझी ओळख करून देऊ का? ती ओळख तुम्हाला आहे. माझी ओळख करून देण्याची गरज नाही. मी कोण आहे ते अनेक लोकांची भाषण मी ऐकली. मग आपण ताकाला जातो आणि भांड्याला पोहतो असं होतं का? म्हणे हो, आपलं आपण फार छोटंसं शहर आहे, याचं आपण सर्वजण एकमेकाला ओळखतो आणि आम्ही तर दाखलबाज लोक आहोत. मग घरचे पण असतील. म्हणून या ठिकाणी कोण कोण हजर आहेत त्यापेक्षा आपण सर्वजण हजर आहोत. हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रशासन आणि संस्कृतीचा वाद आहे. हा वाद कोणी निर्माण केला? प्रशासनाने निर्माण केला. तो प्रशासनाच्या माध्यमातूनच सोडवला जाईल. आदरणीय पंतप्रधान, आदरणीय मुख्यमंत्री त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदारी पार पडतील. या शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये ही जबाबदारी शेवटी प्रशासनाचीच आहे आणि प्रशासनाने ते सांभाळेल. अनेक वेळेला अशा प्रकारचे प्रसंग निर्माण होतात. 20 वर्ष झाली कायदेशीर लढाई चालू आहे. ती चूक आणि बरोबर ह्याला तराजू लावण्याची गरज आहे. तो लावलेला आहे. आमच्यासारखा सामान्य माणूस जो बाजूच्या शहरात राहतो तो सांगतो की त्या ठिकाणी संपूर्णपणे हिंदू वस्ती आहे, त्या ठिकाणी आपण जर मस्जिद बांधली तर येणाऱ्या लोकांना त्रास होईल. तिथं जो प्लॉट दिलेला आहे त्या प्लॉटचं इन्फ्रास्ट्रक्चर, जर आपण उद्या एखादी इमारत बांधायची झाली, प्रार्थनास्थळ बांधायचं झालं, तर त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर जे लागेल ते आपण बनवू शकतो का? हा तांत्रिक मुद्दा आहे. तो मुद्दासुद्धा आपण लक्षात घेण्याची गरज आहे. आता प्रशासन आणि शासन ह्या दोन्हींची जबाबदारी आहे. शासन आपलं आहे, एका पक्षाचं नाही. जरी एखाद्या पक्षाचं असेल तरी सर्वच पक्ष राजकारणामध्ये लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतं मिळत असतात. गैरसमज करू नका. खुर्ची ही आपलीच आहे, परंतु आपण त्या वाटण्या करतो. आपलं मन संकुचित आहे. संकुचित मनाने आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपणच अडचणी निर्माण करतो असं मला वाटतं. आणि म्हणून हा प्रश्न सोपा आहे, हा प्रश्न कठीण नाही. जोपर्यंत प्रशासनाकडून आपल्याला आज उत्तर मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून एकही माणूस हलणार नाही अशा प्रकारची प्रतिज्ञा करूया. काही मंडळी भाषण केलं आणि निघून गेले. मी शेवटपर्यंत थांबायला आलेला माणूस आहे. जोपर्यंत आपल्याला शिडको महापालिका यांच्या माध्यमातून ह्याची आता पोलीस कमिशनरांची जबाबदारी आहे की या ठिकाणी संपूर्ण समाज एकवटलेला आहे आणि त्यांची मागणी आहे, जे लोकशाही राज्य आहे, पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस कमिशनरांची जबाबदारी आहे की हा निरोप त्यांनी प्रशासनाला, चिडको MD असतील, महापालिका आयुक्त असतील किंवा अन्य कोण संबंधित अधिकारी असतील, जबाबदार अधिकारी असतील, त्यांना हा मेसेज देणं आवश्यक आहे की जेणेकरून आज ही लोक या ठिकाणी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये महात्मा गांधी, तुम्ही नाव घेतलं, मुद्दाम आपल्याला आंदोलनाचं शस्त्र महात्मा गांधीने दिलं.
ते विसरता येणार नाही आपल्याला. आणि म्हणून त्याच मार्गाने आपण आज जातोय. आपण खूप शिकलो, खूप मोठी परिवर्तनं पाहिली आणि भविष्यात अनेक परिवर्तन करण्याच्या आपण तयारीत आहोत. म्हणून आपण आपला जो मूळ मार्ग आहे, मूळ पुरुष आहे, त्याचे नियम आपल्याला डावलता येणार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या देशाला घटना दिली, त्या घटनेचे नियम आपण पाळले पाहिजेत, त्या घटनेची कलमा आपण वाचली पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे, असं माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.